दखल न्यूज भारत, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ते कृषी क्षेत्रावर आणि त्यांचे सहकारी ज्यांनी तुम्ही त्यांना साथ दिला यांना गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुखीचे दिवस आले होते। भ्रष्टाचार करण्यासाठी, कोठडी करण्यासाठी सुवर्णमय दिवस होते त्यांचे। या सुवर्णमय दिवसांमध्ये त्यांनी काय केलं तर तिथे त्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला आहे। जवळपास जवळपास 35 ते 40 कोटी रुपये एवढं एस्टिमेटेड कॉस्ट आहे आजपर्यंत घोटाळ्याची, जी आम्हाला ज्ञात आहे। जी माहितीच्या अधिकारात किंवा जनतेला माहित पडली ती सरकारी लोकर याच्यामध्ये माहिती देणार नाही, ते ठराविक कायद्याप्रमाणे ते ऑटोमॅटिक अरेस्ट होणारच आहे। अशा परिस्थितीमध्ये यांची चौकशी करणं आणि त्यांनी चौकशीमध्ये सहकार्य करणं, माहिती देणं हे त्यांच्याकरता बंधनकारक आहे। त्याच्यानंतर स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाचे अभियंता जे होते श्री अमर लाड यांच्या कार्यालयामध्ये यांनी जे काही घोटाळे केले त्या मुद्द्यामध्ये या घोटाळ्याच्या चौकशी आणि ऑडिट होईपर्यंत त्यांच्या बदल्या ज्या आहेत त्यांना रद्द करण्यात यावं, जेणेकरून त्यांचे कागदपत्र आणि त्यांची माहिती त्यांनीच द्यावी। या घोटाळ्याच्या बाबतीत आमच्या म्हणण्याप्रमाणे, आमच्या निवेदनाप्रमाणे जर त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले तर या झालेल्या घोटाळ्याची रक्कम ही त्यांच्याकडनं जप्त करण्यात यावी, रिकव्हर करण्यात यावी। ती रक्कम त्यांनी कुठे गुंतवली, कशी गुंतवली, कारण की हा पैसा काही कुणाच्या घरचा पैसा नाहीये, हा सार्वजनिक मालमत्तेतील पैसा आहे जो आम्ही करदात्यांच्या खिशातनं आम्ही हा पैसा घेतला। नगरपंचायत नवीन जी इमारत बांधलेली आहे ती नवीन इमारतीला आताच ह्या अशा प्रकारच्या निकृष्ट काम केल्यामुळे आताच तिला तडे गेलेले आहे, त्याच्यामध्ये क्रॅक्स आलेले आहेत, डेव्हलप झालेले आहे, सिमेंटच्या जागी राखड मिक्स केलेली आहे, त्याचे कोणतेही टेस्टिंग रिपोर्ट नाही आणि त्याचे स्पेसिफिकेशन जे आहे ते पीडब्ल्यूडीच्या बांधकामाच्या स्पेसिफिकेशन सोबत मॅच होत नाही। अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। तिथे त्या हॉलमध्ये आम जनतेनी वावर करणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालणं, कधी त्या हॉल पडू शकतो आणि जीवित सार्वजनिक हानी होऊ शकते अशा प्रकारची भीती तिथं वाटत आहे त्या हॉलला पाहून। त्याच्यामुळे हे काम कोट्यवधी रुपयाचा खर्च करून मला ते केवढ्याचं करून जवळपास पूर्ण पाहिलं तर 5 करोडचा टेंडर होता, ते आता 8-9 करोड 8 करोड रुपये। एक मिनिट कोणते अधिकारी आणि काय पदावरती होते सध्याचं? संदीप छिद्रावार हे मुख्याधिकारी होते महादुला नगर परिषदेचे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हा घोटाळा झाला आहे। त्यांच्या संरक्षणात हा घोटाळा झालेला आहे, त्यांच्या संरक्षणाखाली हा घोटाळा झालेला आहे आणि जवळपास 35 कोटींचा हा घोटाळा आहे, ज्याच्यामध्ये तिथलं समाजभवन, तिथले रस्ते, तिथले डम्पिंग यार्ड अशा सर्व कामांमध्ये त्यांनी हा घोटाळा केलेला आहे। आणि सध्या मला वाटतं 2 महिने झाले यांची बदली झालेली आहे आणि आता 1-2 महिन्यामध्ये यांचं प्रमोशन होऊन कदाचित परत येतील दुसऱ्या कोणत्याही नगर परिषदेमध्ये। आणि यांच्या संरक्षणामध्ये तत्कालीन पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब यांचा त्याच्यामध्ये हात होता असं लोकांचं म्हणणं आहे आणि जे काही पुरावे आहेत तिथे स्पॉटवरती त्या निकृष्ट दर्जाचे बांधकाम जे आहे तिथे स्पॉटवरती आहेत, बिल जे आहेत त्यांचे सरकारी दप्तरी उपलब्ध आहेत, अशी सर्व परिस्थिती यामध्ये आहे। एकंदरीत सध्या तिथे जे अध्यक्ष आहे किंवा त्यांनी काही चौकशी लावली आहे का, मंत्र्यांना तुम्ही काही निवेदन दिलेले आहे? आम्ही या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री विधान आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष महोदय, पालकमंत्री महोदय, खेळ कॅबिनेट मिनिस्टर, त्याच्यानंतर वडेट्टीवार साहेब, इतर सर्वांना आम्ही हे निवेदनं दिलेले आहेत आणि इत्यंभूत माहिती आम्ही दिलेली आहे आणि प्रथमदर्शनी त्यांना त्याचे तथ्य आढळून आल्यामुळे सर्वांनी जिल्हाधिकारी नागपूर यांना याबाबत पुढे कारवाईसाठी हे निवेदन आमचे अग्रेषित केले होते आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी SDO महोदा आणि नगर परिषदच्या विविध शाखांना याबाबत आदेश दिलेले आहे, ऑडिट करण्याचे निर्देश दिलेले आहे आणि कामाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहे।